नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर हा माझा बघा पहिलाच व्लॉग आहे आणि हा नागपंचमीचा आहे। तर बघा आमच्याकडे गावाकडे कशी नागपंचमी साजरी केली जाते। तर अगोदर बघा आम्ही मंदिरात येतो, तर मंदिरात एक नाग ठेवलेला असतो, तर तिथं आम्ही नागाची पूजा करतो। तसं तर आम्ही म्हणजे गावात कुठं वारू नाही आहे जास्तीत जास्त, आणि पाऊस पण असतो खूप, त्याच्यामुळे आम्ही वारुळाला सकाळीच जाऊन येतो आणि संध्याकाळचं फक्त देवळात येतो। तर इथं बघा नागोबा होता, तर त्याला आम्ही पूजलं वगैरे। त्याच्यानंतर ना आम्ही आमच्या म्हणजे बाजूला देवळाच्या बाजूला गल्ली आहे तिथं आलेलो। तर तिथं बघा सगळीजण खेळत होते। तर हे बघा आमच्यात असं मापटं केलं जातं, त्याला मापटं म्हणतात, मानग्याचं असतं ते, त्याच्यात असं हे कटकं असतात, तर ते लावायचं असतं, त्याला असं काठीने मारायचं असतं। आणि हे असं त्याची काठी जी होती ती काठीच तुटली त्या एक्साइटमेंटमध्ये तो मारताना। तर त्याच्यानंतर बघा इथं आम्ही खेळायला लागलेलो आहे, तर त्याचा आवाज मी तसाच ठेवलेला आहे गाण्याचा। आणि ही हा व्हिडिओ माझी मुलगी शूट करत आहे, तर तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा आजूबाजूने बोलत आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जरा समजून तर गीतं म्हणत आम्ही असं हे नागपंचमीला खेळत असतो। तर हे संध्याकाळपर्यंत हे असंच खेळत असतो, त्याच्यानंतर संध्याकाळी लास्टला फुगड्या खेळायच्या आणि मग घरी जायचं मम्मी। तर हा इथून पुढचा व्हिडिओ आहे, तो मी असाच ठेवलेला आहे, व्हॉइस ओव्हर केलेला नाही, तर तो तुम्ही नक्की बघा। हे करता पण करायचा कधी कधी मम्मी, आता करूया चल मागचा माझं चांगलं दिसते तिचा ढगाचा बी फोटो फोन कोण सांभाळेल, काय नाही काय नाही हरवला की मी कशा घालवी मम्मी कशी तुझी दोन तीन चार पाच सहा सात आठ कोण पकडणार आहे आता थोडा वेळ मी लगेच आले खेळ तर बघा अशा पद्धतीने हा मी छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे। जर तुम्हाला आवडला आणि असेच ब्लॉग बघायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी आपल्या चॅनलवरती छोटे छोटे जे ब्लॉगसुद्धा आहेत ते अपलोड करेन। आणि हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला छोटासा तर ते मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।